अभ्या, लय मिस करते मी तुला। आपल्या अकॅडमीचं काम फायनली सुरू झालं, तू नाही, तू असायला पाय होता आता इथं, पण तुझं स्वप्न पूर्ण होतंय आता। ओ आय एम सॉरी। हा नाही नाही, इट्स ओके। पाणी पाण्याचं काय डोळ्यात? हो ते कचरा गेला हो डोळ्यात, बाकी काही नाही। तुम्हाला माहिती का आमची विद्या पण अशीच कारण देत असते। विद्या कोण? अरे सांगायचं राहिलं, विद्या म्हणजे मी ज्या बाई सोबत राहतो ती बाई। एक विचारू का तुम्हाला? सॉरी म्हणजे थोडस प्रायव्हेट आहे। विचारा ना। मिस्टर जहागीरदारांवर तुमचं खूप प्रेम होतं का? आहे। म्हणजे? तो नाहीये, पण माझं प्रेम तर आहे। बिग बॉस मराठी सह मनोरंजन विश्वातील अपडेट जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लोकमंच सबस्क्राइब करा। हो कारखानीस असं प्रेम कधी नष्ट होत नसतं। मी आले। हा हो। नमस्कार। नमस्कार। अरे बाप, तुमच्याकडून माल घेणारच नाही मला डायरेक्ट। हो ना सरकार, डायरेक्ट नाही म्हटले नवीन इंजिनियर। तो म्हणला कलतिकाला म्हणायचंय, अनिलतिकाने त्याला बोलता धनी केलाय। काही माहित नाही, पण अकॅडमी साठी आमच्याकडून माल घेणार नाही एवढंच खरं। तो काय ते इको फ्रेंडली का काय तो माल मागवतोय, हा प्रॉब्लेम आहे सरकार। प्रॉब्लेम सरकार नाही सोडवणार तर कोण सोडवणार ना? सरकार तिकडे काम सुरू झालं पण आम्हाला काही पत्ताच नाही। हे चुकीचं आहे ना। तेच ना सरकार, गावात सध्या तीच मोठी साईट चालू आहे आणि तिथेच आमचा माल जाणार नाही। सरकार काय करावं काही कळेना। गोडाऊन मध्ये माल येऊन पडलाय। मग गप नका बसू तुम्ही। हक्कासाठी लढा ना तुम्ही। म्हणजे? आता एक तुम्ही बसा ना, तुम्ही बसा। आमची सवय आम्हाला फिरल्याशिवाय सुचत नाही। एक एक करून बाहेरचे लोक येतील गावावर राज्य करतील, ते चालेल का तुम्हाला? हे म्हणजे इंग्रजांसारखं झालं, व्यापारी म्हणून आले आणि इतर राज्यकर्ते झाले। तसं आहे MP च, त्याला इथला धंदा खायचंय, येतं का लक्षामध्ये? तो मास्टर माइंड आहे, त्याच्या साथीला लती काय असा विषय येतो। इंजिनियरचं काय काम आहे हो मला सांगा ना? इंजिनियरचं काय फार तर बाबा, तुला जमीन घे, माल घे, कामगार घे, बांधून दे, एवढाच त्याचा विषय राहतो। तू असं रिकाम डोकं काला लाव? हे सगळं प्लॅनिंग जे ना MK चे। प्लॅनिंग? 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 हळूहळू स्थानिक लोकांना नाही म्हणत जायचं आणि आपला धंदा चालू करायचा। ओ तीच तुम्हाला साधी गोष्ट कळत नाही ना? MK ने जर त्याचे वेंडर बाहेरून घुसवले ना, त्याला त्याचं कट मिळेल ना। पण तो आम्ही पण द्यायला तयार आहे ना सरकार। पण तो नवीन इंजिनियर इको फ्रेंडलीवर अडून बसलाय ना, लेक्चर देतो तो नुसता, सारखं ते पर्यावरण पर्यावरण कोकलत असतो। अहो सरकार, ते इको फ्रेंडली सामान आम्ही आणायचं कुठून? आता आम्हाला माहिती बी नाही काय असतं ते, उगाच आम्हाला अक्कल शिकू राहिला तो। त्याला म्हणा तुझी बुद्धी तुझ्या कामात लाव, नाही तिथं तुझी टांग अडवू नको। हा बाहेरून येणार, आपल्याला पर्यावरणाचे धडे शिकवणार, म्हणजे एवढी वर्ष तुम्ही काय तुम्ही येडे म्हणून धंदा करत होते का? हा गाव आपलंय, गावामध्ये काय पाहिजे काय नाही त्याचे निर्णय आपण घेणार की नाही, बरोबर आहे की नाही मला फक्त सांगा। हो आम्ही पाहू म्हणा ना, आमच्या गावाच्या पर्यावरणाचं काय करायचं काय नाही आम्ही पाहू। हे पर्यावरणाच्या नादात तुमची बायका पुरं उपाशी मरतील ना। पण सरकार आता काय करायचं? तो नाही म्हणाला तर माल घेणार नाही ते MK। MK काय त्याचा बाप बी घेईल। कसं काय? कसा
तुम्ही बंड पुकारलात तर